जय हिंद माझ्या बालमित्रांनो, आज मी तुमची सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं आपल्या आवडत्या बालविहार कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आन देश की शान देश की हम संतान है, तीनों रंगों से रंगा तिरंगा अपनी ये पहचान है. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बालमित्रांनो, आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारत देश हा विविधता आणि एकतेसाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी आपलं जीवन अर्पण केलं. राणी लक्ष्मीबाई यांनी सलग 2 आठवडे ब्रिटिशांसोबत लढा दिला. महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिला. सुभाषबाबूंनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दुंगाचा नारा दिला आणि स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. अशीच अनेक नावं म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःचं बलिदान दिलं. म्हणून आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं. त्यासाठी कित्येकांना फाशी दिली गेली, तसंच तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. या सगळ्यांच्या बलिदानामुळे आपण सोनियाचा दिवस पाहू शकलो. भारतात सर्व धर्माचे लोक राहतात. भारतानं सर्व धर्म समभाव अंगीकारला आहे. बाहेरच्या जगात भारत हा एक प्रबळ सुधारणावादी देश म्हणून मान्यता पावला. बालमित्रांनो, 15 ऑगस्टला देशाचे माननीय पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भारतीय जनतेशी संवाद साधतात. आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत, तसंच आपली स्वतंत्र घटना आहे, आपल्या देशात न्याय संस्था आहे, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. तेव्हा आपण सगळे मिळून 15 ऑगस्ट हा आनंदानं उत्साहानं साजरा करूया आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना नतमस्तक होऊया. विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये अभिमान आत्म्याचा, चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान. Thank you.
बालमित्रांनो, आता वेळ आहे ती आपल्या स्मार्ट बाल कलावंतांची. आज आपल्याकडे आले आहेत मनीषा कुलकर्णी आणि चमू. ऐकूया त्यांचा मस्त असा विविध मनोरंजनाचा कार्यक्रम. स्वागतम सुस्वागतम. मी ईशा गिरीश शिपोरकर आपल्या बालविहार कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. I'm not afraid.
भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा आपण रोज म्हणतो. आपल्याला आपल्या देशाचा, संस्कृतीचा, परंपरांचा, बंधुत्वाचा आणि ऐक्य भावनेचा सार्थ अभिमान आहे. आपला भारत देश सुखसमृद्धीने नटलेला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 72 वर्ष पूर्ण झाली. या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगतसिंग यासारख्या अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि गुलामगिरीतून देशाला सोडवून आणले. भारताचे जणू नंदनवनच तयार केले.
आपल्या या भारत देशातील संस्कृतीचे जतन होत राहावे यासाठी देशाचे रक्षणार्थ आज सुद्धा सीमेवर अनेक वीर जवान सैनिक सज्ज आहेत. अशा सर्व देशभक्तांना आणि सैनिकांना पाहून आम्हा बाल कलाकारांना नेहमीच प्रेरणा मिळते. भारतातील प्रत्येक गोष्ट मला माझी वाटते, मग तो उंच हिमालय असो, सागर नद्या व भूमी असो. इतकेच नव्हे तर विविध भाषिक लोक या सर्वांचे रक्षण करणे, संवर्धन करणे एक भारतीय म्हणून आम्हा मुलांची, उद्याचा नागरिक म्हणून मोठी जबाबदारी आहे. Name.
आजच्या कार्यक्रमात सहभागी गायक कलाकार होते मेघना राजपूत, गीती अग्रवाल, माही गंपावार, कुशल मुनियाल, अवंती काळे, विधी फिसके, जानवी वानखेडे, मंजिरी आसोलकर, श्रेयस बुक्कावार, पूर्वा बिटे, उर्वशी देशमुख, भार्गवी लाड, वैदही केळकर, ईशा शिपोरकर, अदिती जोशी। आम्हाला मार्गदर्शन लाभले सौ मनीषा कुलकर्णी मॅम, सौ राखी शिपोरकर मॅम आणि श्री विवेक वनकर सर यांचं। बालमित्रांनो, आजचा आमचा देशभक्ती गीतांचा कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल। चला तर आम्ही आपली रजा घेतो। धन्यवाद छोट्या दोस्तांनो। वा, काय अप्रतिम झाला प्रोग्राम। आपण ऐकत होतो मनीषा कुलकर्णी आणि चमू यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम। या बच्चे कंपनींची जेवढी दाद द्यावी तेवढी कमीच आहे। बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधिते भाऊ राया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने उजळोनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव अन अशीच फुलावी प्रीती, बंधन असूनही बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी, जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ, नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस। बालमित्रांनो, येत्या 14 ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा आणि 15 ऑगस्टला आहे रक्षाबंधन। नारळी पौर्णिमेला संस्कृत दिन सुद्धा म्हटलं जातं। समुद्राकाठचे लोक पावसाळ्यात प्रामुख्यानं नारळी पौर्णिमा साजरी करतात। समुद्र पावसाळ्यात खवळलेला असतो आणि बोटी जहाजांची ये जा बंद असते। जलदेवतेचा कोप होऊ नये आणि जहाज सुरक्षित राहावीत म्हणून जलदेवतेची पूजा करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करतात। तसंच बालमित्रांनो, रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात। भावांना बहिणीचं रक्षण करावं हा राखी बांधण्यामागचा हेतू असतो। राखी हा फक्त धागा नसून स्नेह, प्रेम, माया यांचं प्रतीक आहे। या दिवशी नारळी भात किंवा नारळाचे लाडू करतात। मित्रांनो, नारळाचं महत्व खूप आहे। अनेक व्याधींसाठी सुद्धा नारळाचा उपयोग केला जातो। भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी सुद्धा रक्षाबंधनाचा महिमा सांगितला आहे। भारतीय संस्कृती ही मानव जीवनाच्या महानतेचं दर्शन घडवणारी संस्कृती आहे। तर बालमित्रांनो, तुम्ही आम्ही सगळे मिळून हा राखीचा सण आनंदानं आणि उत्साहानं साजरा करूया। फुलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है। जब से मेरी आंखों से हो गई तू दूर, तब से सारे जीवन के सपने हैं चूर। जब से मेरी आंखों से हो गई तू दूर, तब से सारे जीवन के सपने हैं चूर। आँखों में नींद ना, मन में चैना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है। आणि मित्र हो, आपला कार्यक्रम ऐकता ऐकता वेळेचं भानच राहत नाही, आपण तर गुंगच होऊन जातो। पण आता 9:30 होत आले आहेत। आता वेळ आहे तुमची रजा घेण्याची।
तेव्हा सारिकाताईला द्या रजा. पुन्हा भेटूच, तोपर्यंत जय हिंद.